10,56,848 हेक्टर बाधित क्षेत्राचा या प्राथमिक अंदाजात समावेश असल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे. शिवाय पंचनामे अजूनही सुरू असल्यानं नुकसानग्रस्त क्षेत्राचा आकडा हा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो अशी माहितीही कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे. राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त 8 जिल्ह्यांपैकी 4 जिल्हे तर एकट्या मराठवाड्यात आहेत. यात बीड, नांदेड, औरंगाबाद आणि परभणी यांचा समावेश. बीड जिल्ह्यावर तर यंदा वरुणराजा कोपलाय असं चित्र आहे. खरीप हंगाम हातचा गेला असून गेल्या 4 महिन्यात 20 जणांना या अतिवृष्टीमुळे जीव गमवावा लागलाय, तर जवळपास 437 जनावरही दगावली आहेत. सुरुवातीला चांगल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या जोमानं पेरणी केली. नंतर जुलै महिन्यात 30 दिवस पावसानं उघडीप दिल्यानं सोयाबीन, उडीद आणि मुगाच्या उत्पन्नात याचा मोठा फटका बसला. नंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटापासून पावसानं कहरच केला. या हंगामात तब्बल 11 वेळी अतिवृष्टी झाली असून आत्तापर्यंत तब्बल 933 मिलीमीटर पावसानं हजेरी लावली असून 88% पंचनामे पूर्ण झाले असून यामध्ये तब्बल 5,24,000 हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसलाय. बीड जिल्ह्यात 68% क्षेत्र हे बाधित झालं असून अद्यापही काही पंचनामे बाकीच आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयानं नुकताच नुकसानीचा प्राथमिक अंदाज देण्यात आलाय. त्यानुसार 1 जून ते 28 सप्टेंबर दरम्यान झालेल्या नुकसानासाठी शेती पिकांसाठी 1,796 कोटी, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 341,37,89,000, वाहून गेलेल्या पुलासाठी 45,33,75,000, शासकीय इमारतींसाठी 6,01,20,000, जिल्हा परिषदांच्या शाळांसाठी 2,45,80,000 आणि तलावासाठी 55,77,11,000, तर महावितरणाच्या पायाभूत सुविधांच्या नुकसानीपोटी 3,04,16,400, तर मृत व्यक्तींच्या वारसांना मदतीसाठी म्हणून 88 लाख, तसंच मयत दुधाळ जनावरांच्या भरपाईसाठी 56,54,000, तसंच ओढकाम करणाऱ्या लहान मोठ्या जनावरांच्या मृत्यूपोटी 15,84,000, तसंच मृत कोंबड्यांसाठी 3,600, तसंच घरांच्या पूर्णतः पडझडीसाठी 13,30,000 आणि अंशतः पडझडीसाठी 1,24,32,000 निधी अपेक्षित असल्याचा प्रशासनाचा हा प्राथमिक अंदाज. हा अंदाज प्राथमिक असून या नुकसानात कदाचित अजूनही वाढ होईल, मात्र आता वेळ आहे ती नुकसानीचा अंदाज न बांधता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त बळीराजाला सावरण्याची.